भारत माता की जय। रामायणात एक सुंदर प्रसंग आहे, जेव्हा श्री रामचंद्र प्रभू लंका विजयानंतर परत अयोध्येला जाणार असतात तेव्हा लंकेचं सौंदर्य आणि संपन्नता पाहून सगळेजण स्तिमित झालेले असतात। इथेच कायमचं राहायला किंवा किमान काही काळ तरी राहायला काय हरकत आहे असा विचार पुढे येतो। विभीषणाला तेच हवं असतं। तेव्हा श्री रामचंद्र म्हणतात, अपि स्वर्णमयी लंका नमे लक्ष्मण रोचते। अर्थात हे लक्ष्मणा, ही लंका सुवर्णमय असली तरी ती मला रुचत नाही, कारण जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी। आई आणि मातृभूमी भारताच्या प्रेमाची ओढ जिथे रामरायालाच एवढी होती, तर रामाचं आणि कृष्णाचं प्रेम आणि त्यांचे मनोभाव ज्यांच्या नसा नसातून वाहत आहेत त्या भारताच्या सुपुत्रांना तर ती नैसर्गिकच असते। स्वातंत्र्यवीर सावरकर लंडनमध्ये क्रांतिकार्य गुप्तपणे उभारत होते, त्यात मदनलाल धिंगराने लंडनमध्येच कर्झन वायलीवरती गोळ्या झाडल्या। त्यानिमित्त झालेल्या सभेत मदनलाल धिंगराचा निषेध करायला सावरकरांनी विरोध केला, त्यामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत ब्रिटिशांकडून पकडले जाऊन आपण कदाचित भारताला कायमचे मुकू की काय, ह्या भावनेतून ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला हे काव्य त्यांच्या अंतःकरणातून प्रगट झालं। भारत प्रेमाला आलेलं ते शब्दरूपच आहे। आजची भारतवासियांची भ्रष्टाचाराची कृत्य ऐकून ज्यांना मनापासून वाईट वाटतं ते खरे या संस्कृतीचे वारस। जे अपकृत्य करतायत ते केवळ इथे राहतात एवढंच, ते काही या संस्कृतीचे वारस नाहीत। प्राचीन ऋषीमुनींपासून या भूमीत आध्यात्मिक संस्कृतीचा प्रवाह वाहतोय। कितीतरी देवभक्त आणि देशभक्तांची संत सत्पुरुषांची परंपरा लाभलेली ही दिव्य भूमी आहे। ज्ञान विज्ञान कला क्रीडा अर्थशास्त्र राज्यशास्त्र नीतिशास्त्र अशा अनेक क्षेत्रांचा पूर्वापार इथे विकास होत आलाय आणि होत राहीलही। स्वामी विवेकानंद म्हणाले होते त्याप्रमाणे, हे भारता, तुझ्या सर्व गुणदोषांसह माझे तुझ्यावर प्रेम आहे। माझ्या क्षमतेनुसार माझ्यातील आणि समाजातील सत्वशक्ती संवर्धित करण्याचा प्रयत्न करून आजन्म मी तुझी सेवा करेन। हे वचन आज आम्ही आमच्या प्रिय भारत मातेला द्यायला हवं आणि तसा प्रयत्न करायला हवा। राष्ट्रध्वज वर जाताना आपली मान गौरवाने वर जायला हवी, ती किमान खाली जाणार नाही एवढं तरी करायला हवं। भारत माता की जय।